तर रोहिजन आणि उसारली रोहिजन आणि उसारली आपण टॉससाठी यायचंय रोहिजन आणि उसारली टॉस साठी आपलं दोनही संघांचे बारावे खेळाडू समालोचन कक्षामध्ये या चला स्मॅश मध्ये आपण बारावे खेळाडू पाठवायचा आहे आणि त्याचबरोबर मोरिया इलेव्हन बाराव्या खेळाडू पाठवायचा आहे मोरिया इलेव्हनचा बारावा खेळाडू आहे स्मॅश मोर्या इलेव्हन आहे आहे मोर्या इलेव्हनचा आहे स्मॅश इलेव्हनचा नाहीये मॅच इलेव्हन त्यांचं पण आहे बघ सचिन कारवा सचिन कारवा हॅपी सिंग सलामी चुरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिल्या चेंडूला चांगल्या प्रकारे तटवले अर्जुन बेदी चेंडूचा पाठलाग करतील परंतु चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार चांगली सुरुवात जय मला स्मॅश टीम कडून पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय चार धावांनी संघाचं खातं उघडलं जात आता मात्र डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच जमिनीला हात समांतर करत कळवतील वाईट चेंडू खराब चेंडू येतोय गोलंदाजाची सुरुवात मात्र नक्कीच त्या ठिकाणी खराब होताना पाहायला मिळते मोर्या इलेव्हन कामोटे संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला होते तर आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय तर रोहिंदन विपक्ष उसारली या दोन संघादरम्यान आपल्याला शेवटचा सामना पाहायला मिळेल तर निश्चितच संघाचे संघनायक उपस्थित आहेत गौरव नाईक यांच्या शुभ हस्ते रोशनचा पुढचा चेंडू आता मात्र रोशन ना मात्र त्या ठिकाणी निर्णय असेल हॅपी सिंगचं मात्र त्या ठिकाणी घरट उद्ध्वस्त करण्याचा पराक्रम केलाय फलंदाजाच्या मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आता तीन स्टंप त्या ठिकाणी जमिनीतून उकळून टाकायचं काम केलंय हॅप्पी सिंग मात्र नक्कीच मैदानाच्या बाहेर निराश पावलांनी परत असताना पाहायला मिळणार आहे सागर दरेकर मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करताना पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती चार धावा काढल्यानंतर मात्र नक्कीच गोलंदाज त्या ठिकाणी कम बॅक करतोय पुनरागमन होतय गोलंदाजी मार्कवरती सलामीला आलेला सलामी मात्र मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळेल बाऊला विचार पुढचा चेंडू काय खूपसूरत फटका खेळाय चेंडू वन बाउन्सी सीमारेषा पार चार धावांसाठी चौकार येतोय हॅपी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र सागर मैदानामध्ये आल्यानंतर बहारदार खेळी करताना पाहायला आजच्या दिवसातील जे लॉर्ड्स होते त्यामधील शेवटची लढत निश्चित पाहायला मिळाला रोहिजनी पक्ष उसारली आणि त्यानंतर कालच्या दिवसातील ज्या मॅचेस राहिले त्यातली देखील एक शेवटची मॅच असेल शिवशंभो विपक्ष या संघातून जिंकणारा संघ तर शिवशंभो रेडी राहायचंय पुढच्या मॅच साठी रोशनचा पुढचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळतं एक धाव घेतली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार काय यशस्वीरित्या दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाईल धावांना मात्र नक्कीच आकार द्यायचं काम केलं जाते धावपालक जर पाहिलं तर अकरा धावा धावपालकावरती लागल्यात पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला तटवलाय क्षेत्रक्षक चेंडू खाली येईल काय झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय अप्रतिम झेल अर्जुन बेदीच्या माध्यमातून मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दुसरं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये सागरच्या रूपानं सागरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला पावेल येईल समालोचन कक्षाच्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत ना त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण लाईनच्या चार फूट बाहेर या क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये याची दक्षता घ्या पहिल्या षटकातील उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे गोलंदाजी मार्ग आपण पाहतोय कुशल नवीन फलंदाज कुशल भेल मैदानाच्या आतमध्ये विनोद व्हील मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करताना पाहायला मिळतोय अर्जुन विधी आता अर्जुन बेदीचा पहिला चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी निर्धाव पद्धतीचा डॉट बॉल पाहायला मिळतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू झाले सुरुवात मात्र गोलंदाजानं चांगली केली आहे सचिन कारवार फलंदाज आपण ऑन ऑनस्ट्राईक वरती पाहतोय नॉन स्ट्राईकला विनोद भिल चेंडूला मात्र नक्की चांगलं टाकलं जातं आहे त्या ठिकाणी जैला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना पंचेचाळीस वर्षाचा असणारा हा खेळाडू परंतु आजही तंदुरुस्त शरीर यष्टी जर पाहिली तर त्या ठिकाणी आक्रमक पावित्रा कुठलाही वेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्याचा पाहायला मिळतो क्षेत्ररक्षण गोलंदाजी फलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी मात्र नक्कीच तो मोर्या इलेव्हन कामोट्या संघाच्या माध्यमातून करत असतो अर्जुन बिदीचा पुरता चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला जातोय वारंवार बुंद्यामध्ये मारा केला जातोय फलंदाजांना मोठा फटका खेळू द्यायचा नाही मानस धरून अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय प्रयत्नामध्येही सफलता मिळली जातीय एका एका धावेनं धावपलक पुढे सरसावतोय धावपलक जाऊन पोचतय तेरा या अंकावरती तीन चेंडूंचा खेळ दुसऱ्या षटकातील संपलाय उर्वरित नऊ चेंडूंचा खेळ पूर्वार्धातील शिल्लक असताना गोलंदाजी मार्ग अर्जुन वेदी पूर्ण चे एकदा सज्ज पंचांना पार करून टाकलेला चेंडू त्या ठिकाणी मात्र नक्कीच झेल घेण्याची संधी मनावी की लागेल की काय परंतु पंकज घाडग्याच्या बोटांना मात्र चेंडू घासून पुसून मात्र नक्कीच त्या ठिकाणी जमिनीवरती विसावतोय पुढचा चेंडू त्याच्यावरती मात्र काय फटका खेळलाय आपलातून फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये अर्जुन बेदीवरती चढवला गेलेलं आक्रमण सहा धावांसाठी मात्र चेंडूला नक्कीच भिरकावून दिलं जाईल चेंडू श्रीमारे पार षटकार फलंदाज सचिन कारवारच्या बॅटमधून डगआउट मध्ये बसलेल्या खेळाडूंकडून जाणारा जल्लोष जल्लोष आणि जल्लोष फक्त ऐकायला मिळतोय रात्रीचे बारा वाजून बत्तीस मिनिटांचा वेळ मात्र नक्कीच सरून गेलाय आणि मैदानावरती असणारा मात्र त्या ठिकाणी कल्लोळ प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळतोय <laughs> षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल वीस धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात म्हणजे जवळपास दोन षटकांमध्ये दहाच्या सरासरीनं धावा जमवण्याचं काम केलंय शेवटचं षटक हानामारीचं षटक शेवटचा शतक घेऊन पाव पाहतोय आपण गोलंदाजी मार्गवरती अमोल नरहारी गोलंदाज ज्याने नक्कीच यादीच्या सामन्यामध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली होती मॅन ऑफ द मॅचचा बहुमान किताब मान सन्मान त्या खेळाडूला मिळालाय तोच गोलंदाज मात्र नक्कीच गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल आपणास वारंवार आयोजन कमिटीकडून सूचना मात्र त्या ठिकाणी समालोचन कक्षापर्यंत पोहोचल्या जात आहेत सचिन कारभार साठी टाकला जाणारा पहिला चेंडू त्या ठिकाणी बॅटची हलकीशी कडा घेऊन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सावध आहे एक धाव घेतली जाईल एका धावेनं मात्र धाव फलक पुढे सरसावेल एकवीस या अंकावरती अमोल नरहरी मात्र चांगली सुरुवात करताना पाहायला मिळतोय तो सा तो 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 तर निश्चित सुरू साहेब या मॅचबद्दल जर सांगायचं म्हणलं तर दोन अटीतटीचे संघ एकमेकांच्या विरोधात येऊन थांबलेत एकीकडे आपण पाहतोय कळंबुलीचा सर्वाधिक सुंदर संघ आणि दुसरीकडे आपण पाहतोय कामोटा म्हणजे ही लढत जवळपास कुठेतरी कामोटे विरुद्ध कळंबुली होते की काय आणि एकंदरीत जर सांगायचं सा म्हणलं तर एक फायटिंग स्कोर जरूर उभा राहिलाय एकवीस हवा ज्या प्रकारे तुम्ही सांगितल्या आणि स्ट्राईक रोटेट झाले एकंदरीत जगदाळे साहेब जर का तीसच्या घरामध्ये ही मॅच जर का गेली तर हा सामना अटीतटीचा झाल्याशिवाय राहणारच नाहीये नक्कीच नक्कीच सामना अटीतटीचा ता झाल्याशिवाय राहणार नाही जसं तुम्ही म्हणालात पुजारी साहेब कळंबोली वर्सेस कामोठा नक्कीच कळंबोली वर्सेस कामोठे मॅच चालू आहे आणि तीस जर दर... पंच काय डिसिजन तिसरे पंच विनंती असेल तिसरे पंच आणि जर तीस या धाव जर धावा जाऊन पोचल्या तर अटीतटीचा सामना होईल त्यामध्ये शंका नाही कारण जय स्मॅश कळंबोली संघ आणि मोर्या इलेव्हन का दोनही संघांचा विचार केला तर अटीतटीचे खेळाडू सामन्याला शेवटच्या चेंडूपर्यंत नेण्याची चे क्षमता असणारे खेळाडू मात्र नक्कीच दोनही संघांमध्ये पाहायला मिळत आहेत गोलंदाजांचा विचार केला तर एकमेकांना प्रतिस्पर्धी म्हणून समोर समोर पाहत असताना मात्र नक्कीच टिचून अप्रतिम गोलंदाजीचा मारा करण्याची तो ताकद असणार खेळाडू एकमेकांच्या विरोधात एकीकडे एक आपण पाहतोय पंकज आणि दुसरीकडे आपण पाहतोय सचिन कारवार वन ऑफ द बेस्ट रायझिंग स्टार म्हणावं लागेल कॉलनी मधून इकडून पंकज जो कामोट्याला रिप्रेझेंट करतोय आणि दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो अर्थात सचिन कारवार ज्याला मात्र येणार कळंबुलीचं भविष्य पाहिलं जाते म्हणजे ही फाईट सर्वसामान्य नसणारे ही फाईट दोन अप्रतिम खेळाडूंच्या दरम्यानची असणार आहे आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी की पंकजला या मैदानाचा खूप चांगला अंदाज आहे कारण की मागील काही वर्ष सातत्याने या खेळाडूने भरपूर क्रिकेट याच मैदानावरती खेळलंय या मैदानाचा त्याला अभ्यास आहे या भौगोलिक परिस्थितीचा त्याला अनुभव आहे आणि या मातीचा त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने असलेला अनुभव हा अनुभव इथे मात्र पणाला लावला जाणार का सध्याला जर सांगायचं म्हणलं तिसरं षटक हे प्रगतीपथावरती आहे तीन सामने तीन षटकांची लढत असणार आहे आणि आतापर्यंत आय थिंक पंच इशारा एकवीस धावा निश्चित स्वरूपाने ग्रामीण टेनिस क्रिकेट यामध्ये काही नवीन नियम अंमलात आणले गेलेत मागील दोन तीन वर्षांपासून आपण सातत्याने पाहतोय कारण की क्रिकेटमध्ये असं बहुतेक वेळेला होतं की चेंडू एसटी रक्षकाच्या हाता गे... मध्ये गेल्यानंतर तरी देखील फलंदाज स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा अनुचित गोष्टी पासून कशा प्रकारे मॅचला रोखता येईल यासाठी मात्र काही नियम चेंजेस केले गेले आणि याच्यामधलाच असा एक नियम एस रक्षकाच्या हातामध्ये जर चेंडू जातोय तर मात्र तो पंच डेड करायला देतात काउंट बॉल करायला देतात या आधीचा बॉल काउंट आहे यस काउंट आहे लिगल लीगल डिलिव्हरी असेल तर सुधीर दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय राईट बरोबर ट्वेंटी वन रन आहे स्कोर कार्ड वरती राईट विकेट खोलडपतीचा चेंडू यावेळेस मात्र लाऊड अपील केली गेली, गेली पंचांचा बोर्ड आकाशाकडे मात्र फलंदाज सचिन कारवार याच्या खेळीचा कारभार इथे मात्र संपलाय सॉरी माफ करा विनोद बिल बाद झालेत तर मोठी विकेट म्हणावी लागेल मोठी सफलता म्हणावी लागेल विनोद बिल नो डाऊट एक मॅरेथॉन इनिंग खेळण्यासाठी सातत्याने ओळखले जातात आणि विनोद बिलचं आउट होणं हे संघाला थोडंसं अडचणीमध्ये टाकणे परंतु सुरेश मोहिते सारखा एक अजून एक मोहरा आहे ज्याचा वापर जरूर केला जाईल नो no डाऊट मागील काही सामन्यांपासून आपण पाहतो हा खेळाडू थोडासा शांत आहे जगदाळी साहेब परंतु आता जी संधी भेटली आहे या संधीचं सोनं केल्याशिवाय हा खेळाडू शांत राहणार नाहीये तीन चेंडू अद्याप देखील शेष आहे मित्रांनो स्कोर कार्ड वरती की आपण पाहतोय एकवीस धावा या अंकित केल्या गेल्या या तीन चेंडूंमधला एका चेंडू जर का योग्य संपर्कामध्ये आला तर सुरेश मोहिते सहा धावांची मोहर लावल्याशिवाय शांत राहणार नाही जगदाळी साहेब नक्कीच नक्कीच कारण त्या खेळाडूकडे ते मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आतापर्यंत भरपूर चांगलं क्रिकेट त्यानं नक्कीच खेळलंय परंतु मी तर सांगेल की पुजारी साहेब समोरून आपण गोलंदाजाचाही जर विचार केला तर अमोल नरारी सारखा गोलंदाज मला तरी नाही वाटत की तेवढ्या चांगल्या प्रकारचा रूम बॅट्समनला तो देण्याचा प्रयत्न करेल कारण त्याच्याकडेही चांगला अनुभव आहे गोलंदाजीचा हा दोन खेळाडूंच्या मध्ये असणारा बॅटन पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल बेस्ट बेस्ट एक कॉम्पिटिशन मैदानाच्या राईट वेग 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 पन्नाट प्रचंड पाहायला मिळाला गोलंदाज यांचा आणि बाईकच्या माध्यमातून एक धाव जरूर भेटते बघा या संघामध्ये जगदेव साहेब जर सांगायचं म्हणलं तर प्रफुल पाटील सारखा एक मायटी हिटर फलंदाज देखील आहे ज्याला विसरून चालणार नाहीये मागील काही स्पर्धेमध्ये प्रफुल्लला न दर्शवली गेलेली उपस्थिती आणि त्यामुळे मात्र जय मल्हार फोर्स फिटनेस संघाला मोठमोठे पराभव देखील सामोरा गेले लागले गे होते परंतु सुरेश मोहितेवरती जो विश्वास दर्शवला गेलाय तो योग्य ठरणार का हा सर्वाधिक मोठा प्रश्न रिवर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इट्स अ वाईट बॉल आणि या वाईट बॉलने मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय की एक धाव अंकित केली गेलीय स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय स्कोर मात्र जाऊन थांबतोय ट्वेंटी थ्री रन्स तेवीस धावा दोन चेंडूंचा खेळ येणं बाकीय सचिन कारवार इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाचा कारभार सांभाळतोय अपेक्षा असणार एखाद मोठा फटका आणि तो पाहायला मिळणार का बॅटिंग आउट साइड आहे पतन गोलंदाजाला मिळते नक्कीच पुजारी सर मी ज्या पद्धतीने सांगितलं तर अमरनरारी सारखा गोलंदाज ज्याला गोलंदाजीचा एवढा अप्रतिम अनुभव आहे तो बॅट्समनच्या पायामध्ये नक्कीच बेड्या ठोकण्याचं काम करेल आणि ते करताना नंतर मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहिले या षटकातील आपण पाहतोय एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल पाच चेंडू, चेंडू आतापर्यंत त्याने टाकले गेल्यात चांगल्या प्रकारचे चेंडू टाकलेत येणारा शेवटचा चेंडू शेवटच्या चेंडूवरती काय होईल जरतरचा प्रश्न आहे परंतु एखादा जर मोठा फटका आला चार किंवा सहा धावांचा तर मात्र एक आव्हानात आव्हानात्मक स्कोर नक्कीच उभा राहू शकतो त्या धावा चेस करण्यासाठी मोर्या इलेव्हनलाही त्रास होऊ शकतो कारण गोलंदाजांचा जर विचार केला जयमल्लार संघाचा तर नक्कीच चांगले गोलंदाज आणि परिपूर्ण असणारा संघ आहे yes, येस yes, येस no, नो डाऊट दोन्ही टीमची जर स्ट्रेंथ सांगायची म्हणली तर खूप तगडी आहे आणि या स्ट्रेंथ समोर मात्र नक्कीच सध्या भाकीत करणं योग्य नसणार आहे तारणहार मैदानाच्या आतमध्ये राहुल जाधव फुटा चेंडू होता यावेळेस मात्र मनगडच्या साहेबने टोलून दिलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतो एक धाव कंप्लीट केले गेली थेट फेकी यष्टवरती परंतु दोन धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात या दोनने मात्र सतराची होते सांगता स्कोर कार्ड वरती आले त्या पंचवीस धावा अठरा चेंडू आणि आवश्यकता असणारी ती म्हणजे सव्वीस धावांची अठरा चेंडू सव्वीस काल जर सांगायचं म्हटलं जगदाळे साहेब या संघाने विरोधी संघाला अक्षरशः नमवलं होतं सागर दरेकर सारखा अक्षरशः आगीचा वर्षाव करणारा आगीचे निखारे टाकणारा गोलंदाज या संघामध्ये आहे अविनाश जाधव सारखा वेरिएशनने परिपूर्ण भरलेला गोलंदाज या संघाकडे आहे म्हणजे गोलंदाजी स्ट्रेंथ या संघाकडे देखील तेवढीच तगडी आहे जी स्ट्रेंथ आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिली परंतु या स्ट्रेंथचा वापर कशा प्रकारे केला जाणार हा सर्वाधिक मोठा प्रश्न असेल नो no डाऊट कामोट्या संघाने पहिल्या सत्रामध्ये आपलं वर्चस्व हो दाखवलंय कामोट्या संघाने आज आम्ही पाहुणे म्हणून इथे जरूर आलेत परंतु आमची मनशा आमची इच्छा आमचे प्रयत्न आणि आमचे संकल्प काय असणार आहेत हे विरोधकांना ठासून सांगितलेत पहिले सत्र फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या पारड्यामध्ये जरूर झुकलं गेलंय परंतु येणारा पुढच्या प्रश्नाचं उत्तर उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत जगळे साहेब सामना अटीतटीचा आहे आपण आधीच सांगितलं होतं ठिणगी पेटलीये वनवा पेटल्याशिवाय राहणार नाहीये नक्कीच ठिणगी पेटलीये वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि येणारा काळ येणारी जी वेळ असेल तीच मात्र नक्कीच या खेळाचं चित्र सांगून जाईल मोरिया इलेवन का मोटे संघाला विनंती वे घू ना का मैं विनती करना चाहूंगा मोरिया इलेवन टीम के कप्तान जल से जल मैदान के अंदर आना है वक्त की कमी के चलते जल से जल मुकाबले को शुरुआत करनी है मैं विनती करना चाहूँगा प्लीज मोरिया इलेवन पंकज हमसे हर मरतबा विनती करते हैं कृपया करके जल से जल्द मैदान के अंदर आना है एक विनंती असेल जय हनुमान उसरले त्याचबरोबर ए सी सा सी रोईनजन टीम आपण सज्ज राहायचं आहे कारण की या पुढचा सामना तुमचा असणार आहे आणि आजच्या दिवसातला आता आय थिंक शेवटचा सामना असणार आहे तर आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत ए सी सी रोईनजन आणि त्याचबरोबर जय हनुमान उसरले पुढील येणारी अजून एक लढत तुमच्यासमोर पाहायला मिळणार आहे मागील सामन्यामध्ये खूप मोठा विजय उसरली संघाने जरूर प्राप्त केला परंतु सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर मैदानाच्या आतमध्ये कामोटा विरुद्ध कळंबुली जणू काय अशाच प्रकारची बॅटल होते की काय एकीकडे आपण पाहतोय माने सरकार यांचा फोर्स फिटनेस स्मॅश हा संघ जो ओळखला जातो विला विरोधकांना स्मॅश देण्यासाठी आणि हा स्मॅश पाहायला मिळणार का गोलंदाजच्या मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज अविनाश जाधव यावेळेस मात्र आलेले आहेत आणि स्ट्रायकर एंडवरती वरती आपण पाहतोय फलंदाज सॅम्युल्स सॅम्युअल आणि नॉन वरती आपण पाहतोय पंकज पंकज सॅम्युअल आणि अविनाश पंकजला भरपूर दिवसानंतर संधी आहे आणि कळंबोलीची जनता अक्षरशः आतुर झाली होती पंकजला पाहायला मिळणार का पहिला चेंडू सिंगलने सुरुवात झालीय जगदाळे साहेब पहिला चेंडू यॉर्कर पाडलाय एक रन आहे पुढचे चेंडू कशा प्रकारचे असतील नक्कीच गोलंदाजीचा टिचून मारा केला जाईल कुठल्याही प्रकारचा रूम त्या ठिकाणी बॅट्समनला दिला जाणार नाही चित्र तर नक्कीच समोर पाहायला मिळते गोलंदाजाचा मनसुबा काय तोही पाहायला मिळतोय परंतु वारंवार जर त्याच खोलो टप्प्यांचा चेंडूचा प्रयत्न जर केला तर मग मात्र नक्कीच हेलिकॉप्टर शॉट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील यामध्ये ते मात्र शंका नाही क्षेत्ररक्षण केले गेले पॉईंटच्या क्षेत्रामध्ये असलेले राजू नराळे यांच्या माध्यमातून काय कौतुकास्पद क्षेत्रक्षण झालंय आपल्या संघासाठी एक एक धाव किती महत्वाची आहे हेच मात्र दर्शवत असताना अक्षरशः जीवाच्या आकंताने चेंडूवरती झेपावले चेंडूला थांबवलं आणि विरोधकांना सांगितलं की मी इथं सज्ज आहे नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हा नाजू ना, राजू नराळे आज चाळीसशी पलीकडे गेलेत परंतु एखाद्या नवयुगाला देखील लाजवेल असं चांगले क्षेत्रक्षण राजू करतायत इनसाइड आउटचा स्ट्रोक का वर्ष करून खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरसावतोय पळतोय धावतोय आणि स्कोर कार्ड वरती मोहर मात्र लावतोय चार धावांसाठी येतोय हा नमो 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 चौकार प्रॉपर क्रिकेटिंग शॉट काय असावा हे मात्र सॅम्युअल आता मैदानाच्या आतमध्ये दे दाखवून देतोय आपलातून कवर ड्रावीचा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि नक्कीच तो बाउंस चेंडू सीमारेषा पार जातो म्हणजे आता इथे धावांना आकार देण्याचं काम केलं जाईल तीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात आणि अद्याप या तीन चेंडू मध्ये सहा धावा मात्र मोर्या इलेव्हन संघाच्या धावपालकावरती जमा झाल्यात काहीशी सुरुवात पहिल्या सत्रामध्ये अशाच प्रकारची होती जयमलार फोर्स फिटनेस मॅश संघाची परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजच्या मार्गवरती गोलंदाज वेधी आले आणि तिथून मात्र धावसंख्येला अंकुश लावला गेला बघा ही सुरुवात आहे येतो आगाज आहे अंजामाना आदवी बाकी आहे कुठल्या प्रकारचं भाकीत करणं सध्या तरी योग्य ठरणार नाहीये लोर फुलटा चेंडू होता यावेळेस मात्र दिशा दिली गेली वेगाचा वापर केला गेला बॅटीचा फेस ओपन केला परंतु तारण हार चेंडूच्या पाठी धावतोय चेंडूला रोखतोय दोन धावा स्कोर कार्डवरती जरूर अंकित होतील नक्कीच प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन पाहायला मिळतंय प्रत्येक चेंडूवरती काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय आणि प्रत्येक चेंडूवरती मनोरंजन आणि एंटरटेनमेंट भेटल्याशिवाय इथे आपल्याला काही वेगळं पाहायला मिळणार नाहीये दोन धावा स्कोर कार्ड वरती आल्यात चार चेंडूचा खेळ मात्र समाप्त होतोय आठ धावा या स्कोर वरती आता मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळते आणि बघता बघता मात्र दोन धावा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत पाच चेंडूंचा खेळ संपलाय धाव पलक्यावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या दहा धावा तेरा चेंडू आणि सोळा धावांची गरज विजयासाठी म्हणजे आता मोरिया इलेव्हन कामोटे संघ या आधीचा जर सामना पाहिला होता ना पुजारी सर तर दोन वेळेस तिहेरी धावा आणि पाच वेळेस दुहेरी धावा खेळून मात्र सामना जिंकून घेतला होता स्वतःच्या फॉलर थ्रू मध्ये नक्कीच त्या ठिकाणी गोलंदाज चेंडूला अडवतोय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय उर्वरित बारा चेंडूंचा खेळ शिल्लक राहील सोळा धावांची गरज विजयासाठी म्हणजे प्रत्येक षटकामध्ये हो आठ आठच्या सरासरीनं सामना चेस करावा लागेल जरूर 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 परंतु याच दरम्यान आपण पाहतो की आमच्या व्यासपीठावरती निशान गिल निशुबाई यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त केले पाहिजे गौरव आणि निशू यांनी पहिल्या दिवसापासून जी मेहनत घेतली ना अगदी व्यासपीठावरती कुठल्या गोष्टीची कमतरता तर ना पडत येते ना आमच्या ऑफिशियल्स आहेत त्यांना कुठल्या प्रकारची कमतरता तर पडत नाही आहे ना नो डाऊट भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं गेले परंतु या दोन तरुणांनी पहिल्या दिवशीपासून आपण पाहतोय प्रचंड मेहनत घेतली अगदी सकाळ सकाळच्या सका सत्रामध्ये आपण जेव्हा व्यासपीठावरती येतो स्पर्धेला सुरुवात होते त्यावेळेला हे दोन चेहरे अक्षरशः डोळे पुसत उभे असतात की चला रे बाबांना आपल्याला सामन्याला सुरुवात करायची एवढ्या लवकर हे दोन चेहरे येतात स्पर्धेला सुरुवात करतात आणि आता मात्र बघा थंडी वाढली तडाखा वाढलाय गुलाबी थंडी जाणवू लागली आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या गरम चहा चटकेदार आणि अतिशय थँक्यू सो मच मी आभार व्यक्त करतो असे राहू द्या ज्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये अजून काहीतरी नवीन आणि अजून काहीतरी चांगलं आम्हाला जरूर पाहायला मिळेल पुजारी सर दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जाते सागर दरेकर गोलंदाज गोलंदाजी मारवर्ती त्या ठिकाणी कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पंकज गाडगेच्या माध्यमातून बघता बघता दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातात तिसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसणार आहे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र नक्कीच मला तरी वाटतंय सॅमिल्स आणि पंकज गाडगेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतंय साहेब एकंदरीत जर सांगायचं सा म्हटलं तर पंकजला या मैदानाचा खूप चांगला अनुभव आहे पंकजला माहिती आहे तिकडच्या सीमारेखा या थोड्याशा लांब लचक आहेत आणि आयशा मैदानावरती सिंगल डबल्सवरती जर का चांगलं फोकस केलं गेलं तर विरोधकांच्या मनामध्ये तुम्ही थोडीशी धडकी भरू शकता आणि हेच काम मात्र पंकजने इथे केलंय बघ त्यांनी ओळखलंय रात्रीच्या सत्रामध्ये षटकार जातील नाही जातील हा वेगळा प्रश्न आहे परंतु प्रत्येक चेंडूवरती सिंगल्सला जर का डबल्समध्ये आणि डबल्सला जर का टिबल्समध्ये कन्वर्ट करता आलं तर विरोधक निश्चित स्वरूपाने एक पाऊल पाठी असतील आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करत ओहो हो हो अ अ पंकजला का रायजिंग स्टार म्हणलं जातं याच जिवंत उदाहरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दे देतोय धृतकांच्या मनामध्ये मा दे। पहिले तर धडकी भरवली आणि आता मात्र धूम धडा इथे तारे आहेत इथे सितारे आहेत इथे लाट जबाबदार आहेत कारण की इथे क्रिकेटचा थरार आहे चार धावांसाठी येतोय हा धंदने चौकार पुजारी साहेब गेली कित्येक वर्ष पंकजला कामोट्यामधून क्रिकेट खेळताना नक्कीच समोरच्या संघाला मात्र आपल्या फलंदाजीच्या जोरावरती तया नाचवताना मी पाहिले समोरच्या संघाच्या घशामध्ये गेलेला सामना मात्र त्याने नक्कीच आपल्याकडे खेचून घ्यायचं काम आतापर्यंत केलेलं आहे दहा चेंडू आणि दहा धावांची गरज विजयासाठी मोर्या लिहून संघाला असेल गोलंदाज काय कामगिरी करणार येणार ना अक्षर आता मात्र थोडासा आक्रमक पावित्र पाहायला मिळतोय नऊ चेंडू नऊ धावांची गरज ओळख संयम पेशन्स आणि डोक्यामध्ये डोक्यावरती बर्फ ता तोंडावरती साखर आणि पायामध्ये घुंगरू बांधून धावपालकावरती धावा जमा करणे ही ओळख आहे या पंकजची मागील चेंडूवरती आक्रमकता पाहिली या चेंडूवरती संयम पाहिला आणि पायांच्या माध्यमातून धाव फलकावरती सातत्याने स्कोर कार्ड रोटेट करताना आपण पंकजला पाहिलं काय कौतुकास्पद खेळ चालू आहे संपूर्ण वर्षभर या मैदानाला पंकजनी मिस केलंय परंतु ही भेटलेली नामी संधी तो सोडणार नाहीये धाव फलकावरती नऊ चेंडू नऊ धावांची आवश्यकता नक्कीच सर आणि त्याच्याबरोबर खेळाडू जो सॅम्युअल्स आपण पाहतो ना त्याची पण अप्रतिम कामगिरी करताना तो पाहतोय कारण सॅम्युअलचा पण जर विचार केला तर आतापर्यंत नक्कीच त्याने चांगली कामगिरी केली एक चौकार ठोकावून काढलाय आतापर्यंत तीन वेळा दुहेरी धावा घेतात एक सिंगल घेतली म्हणजे स्कोर गार्ड पुढे चालवण्याचं चा। धावा जमवण्याचं चा काम मात्र सॅम्युएलच्या से माध्यमातून चांगलं केलं आहे सॅम्युएल जर आपण पाहिलं तर साधारणपणे मोर्या इलेव्हन संघामधून चौथ्या क्रमांकावरती येणारा परंतु ओळखलं होतं पाहिलं होतं रणांचा धावांचा होता, होता आणि म्हणून या सामन्यामध्ये मात्र नक्की सॅम्युअल्सला ओपनिंगची पंकज गाडगे बरोबर संधी मिळाली जगदा साहेब काल मायरा इलेव्हन स्पोर्ट्स संघाच्या विरुद्ध हा स्मॅश संघ होता ज्यांनी मात्र अक्षरशः घुटणे टेकण्यासाठी भाग पाडलं होतं चेंडू एवढ्या वेगाने टाकत होते की फलंदाजांना चेंडू देखील दिसत नव्हते आणि अशा सागरच्या विरुद्ध काय पवित्र अपणावलाय कौतुक करावं लागेल कॅल्क्युलेशन वाला क्रिकेट जणू काही खिशामध्ये धावसंख्येचं कॅल्क्युलेटर ठेवलंय आणि प्रत्येक क्षणावरती प्रत्येक चेंडूवरती हे कॅल्क्युलेटर बाहेर काढले जाते आणि स्कोर कार्डवरती धाव कशा गोळा करायचाय याचं मात्र चांगलं प्रत्यक्षीकरण दोन्ही फलंदाज दाखवत आहेत यावेळेस बघा अजून एक संयमी खेळ शांतता संयम पेशन्स डेडिकेशन हे स्कोर काढला हवंय आणि तेच मात्र पाहायला मिळते आहे बघा सॅम्युअल पंकज दोन्ही खेळाडू नो डाऊट फक्त आणि फक्त इंटर कॉलेजच्या स्पर्धा खेळत नाहीत मित्रांनो तर या खेळाडूंना मुंबईच्या स्पर्धा खेळण्याचा देखील अनुभव आहे महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देखील यांनी क्रिकेट खेळला आहे आणि नो डाऊट ज्या ज्या वेळेला पश्चिम महाराष्ट्र घाट परिसर मराठवाडा विदर्भ या परिसरांमध्ये स्पर्धा होतात तर आवर्जून या दोन खेळाडूंची हजेरी असते आणि तोच अनुभव या दोन खेळाडूंना आज जरूर वापरला मिळते या सिंगलोर सहा चेंडू मध्ये पाच धावांची गरज असेल एकवीस धावा धावपालकावरती दोन षटक संपल्यात पहिल्या षटकामध्ये दहा धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये अकरा धावा आल्या म्हणजे आता उर्वरित सहा चेंडू मध्ये फक्त पाच धावांची गरज विजयासाठी मोर्या इलेव्हन संघाला असेल आणि सर जर पाहिलं ना तर अचूक ओळखलं होतं मोठा फटका खेळण्याची त्या ठिकाणी कुठलीही गरज नाही आणि त्या ठिकाणी रिस्क घेऊन खेळण्याची गरज नाही हे ओळखून मात्र नक्की दोनही फलंदाजाने फलंदाजी करताना पाहिले बघा सातत्याने ओव्हरपीच चेंडू केले गेले सातत्याने त्याने चेंडू केले गेले आणि पंकज आणि सॅम्युलने हीच गोष्ट ओळखली की अगदी जर का ओव्हरपीच आणि ब्लॉकर चेंडू येत असेल तर ड्राईव्हचं ऑप्शन सर्वाधिक चांगला आहे आणि दोन फलंदाजांनी तेच काम केलं प्रत्येक चेंडूवरती ड्राईव्हच्या माध्यमातून सिंगल डबल सिंगल डबल खेळत राहिले आणि गोलंदाजांना ही स्ट्रॅटेजी मात्र अद्याप देखील समजली नाही म्हणूनच की काय आपण पाहतो येणारे सहा चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे पाच धावांची एखाद पहिला चेंडू निर्धाव जर का आला तर मॅच मध्ये रंगत मॅच मध्ये गरमी आणि मॅच मध्ये मजा आल्याशिवाय राहणार नाहीये तमाम प्रेक्षक वर्ग याच इंतजार मध्ये आहे की मॅच ला अजून गरमी कशा प्रकारे प्राप्त होईल एखाद दोन बॉल बॉट येऊ देवा हेच मात्र प्रेक्षक जण आवर्जून इथं मनामध्ये नक्की जप करत असेल एखाद दोन डॉट बॉल येणार का पहिल्या दोन चेंडूंवरती वरती मंगेश, मंगेश, मंगेश बागल नवीन गोलंदाज त्यालाही मात्र नक्कीच त्या ठिकाणी एका एका धावेनं त्या ठिकाणी धाव घेण्याचं काम केलं जातंय कुठल्याही प्रकारची रिस्क त्या ठिकाणी पंकज घाडगेकडून तरी पाहायला मिळत नाही उर्वरित पाच चेंडू चार धावांची गरज जिंकण्यासाठी मोर्या इलेव्हन कामोठ्या संघाला गोलंदाजाला मात्र नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल परंतु आता दोनही फलंदाज सलामीवीर आलेली सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण आता खेळपट्टीवरती रुजू झाली आहे बॅटमधून मात्र नक्कीच धावा त्यांच्या यायला लागल्यात आणि विजयासाठीची गरज आहे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र माइंडमध्ये हो ठेवून खेळताना पाहायला मिळतात म्हणजे इथून आता गोलंदाजाला काहीतरी वेगळं करायची गरज आहे गोलंदाजाने जर त्या ठिकाणी लगातारचे दोन चेंडू निर्धाव टाकले ना तर मग मात्र सामन्यामध्ये नक्कीच रंगत चढली जाईल एक डॉट बॉल एक डॉट बॉल आम्ही शोधतोय तो पाहायला मिळणार का मात्र थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू होता वारंवार ज्याचा आम्ही उल्लेख केला खोलवर पद्धती चेंडू ओव्हरपीड चेंडू फलंदाजांना माहिती आहे करायचं काय बॉडामँडचा खूप चांगला वापर ड्राईव्ह केला गेला ऑन साईडला हलक्या आदाने मनगड्याच्या साह्याने सिलिमिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक तैनात राहुल यांच्या हातामध्ये चेंडू जातोय दोन्ही फलंदाज स्ट्राईक मात्र रोटेट करतात येणारे चार चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे तीन धावांची एक निर्धाव चेंडू अपेक्षित आहे माने सरकार आता मात्र कुठेतरी हृदयाचे ढोके थांबवतात की काय माने सरकारांचे पावलं आता कुठेतरी सीमारेषेच्या लगत येऊन थांबलेत की काय कारण की अटीतट्टीची लढत आहे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजांनी थोड्याशा चुका केल्यात त्या चुकांना दुरुस्ती करण्याची संधी भेटली होती परंतु सुरुवातीच्या गोलंदाजांनी पाहिले तसं यश प्राप्त केलं नाहीये आणि सामन्यामध्ये आता आपण पाहतोय की येणारे चार चेंडू तीन धावांची आवश्यकता त्याचा उल्लेख केला गेला होता ड्राईव्ह साठी तयार होते लांब ठेवला गेला चेंडू डॉट बॉल येतोय सामन्यामध्ये रंगत सामन्यामध्ये मजा सामन्याला आता वेगळा हवं होतं ते मात्र पाहायला मिळालंय येणारे तीन चेंडू आवश्यकता असेल तीन धावांची असं म्हणतात ना मित्रांनो कुछ कर दिखाने का लो अगर तासीर में है तो क्या फरक पडता हे तगदीरमेके आहे काहीतरी करून दाखवण्याची धमक जर का तुमच्या रक्तामध्ये आहे तर नशिबामध्ये काय होणार आहे याचा विचार करण्याची गरज नाहीये आणि तेच मात्र इथं पंकजने कुठेतरी केलं की काय म्हणावं लागेल हा डॉट बॉल नाहीये तर हे विजयाचे दरवाजे खोलणारी संधी आहे आणि या संधीचं सोनं केलं जाणार का पंकजने मॅचमध्ये जीव ओतलाय पंकजने मॅचमध्ये रंग बेरंग केलाय परंतु हा सामना आनंद आनंदामाने सरकार आणि आन त्यांचा संघ विजय घेऊन जाणार का येणारे तीन चेंडू आवश्यकता असेल तीन धावांची हलकासा ओवर पिच चेंडू क्षेत्ररक्षक हॅपी 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 करतोय कॅच कंप्लीट करतोय मॅचला मजा येते काय पाहिजे अजून पैसा वसूल मुकाबला जगदाळे साहेब काय सांगाल नक्कीच 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 पैसा वसूल मुकाबला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते डॉट चेंडू आणि त्याच्यानंतर गोलंदाजाचं झालं झालेलं कमबॅक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हेरला होता पंकजला कुठल्या जाळ्यामध्ये अडकवू शकतो तसा गळ मात्र त्याच्यासाठी टाकला गेला आणि अचूक त्या गळाला मात्र मोठा मासा लागलाय एक म्हण आहे रगडता वाळूचे तेलही गळे या म्हणीच सत्या अर्थाने प्रत्यक्षीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आहे सहा चेंडू पाच धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र सामना कुठे येऊन टेपलाय येणारे दोन चेंडू आणि आवश्यकता असेल म्हणजे त्या तीन धावांची आता आतापर्यंत आम्ही प्रेक्षकांनी ही अपेक्षा दर्शवली की आम्हाला डॉट बॉल हवेत आता आम्हा प्रेक्षकांना हे हवंय की या चेंडूवरती एकाच सिंगल आलीच पाहिजे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आज सामना केला पाहिजे तर त्या प्रकारचा क्रिकेट होणार का प्रेक्षकांना हवं इंटरटेनमेंट 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 आणि ते इंटरटेनमेंट मात्र पाहायला मिळतंय येणारे दोन चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे तीन धावांची पैसा वसूल मॅच पाहायला मिळते सर एंटरटेनमेंट पहिल्या चेंडू पासून मात्र नक्की चालू आहे गोलंदाजाचं कौतुक मात्र नक्कीच करावं लागेल मंगेश आपण गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाला साजेचे अशी गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते साहेब इथं ईडी असते पाकिट आठ ठेवा कळलं <laughs> का <कर लगा? laughs> तर येणारे दोन चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे तीन धावांची सामन्याला मजा सामन्याला टन सामन्याचा काना उकारा सर्व बिघडून टाकलाय दोन बोलतीन तर चला हा बॉल आलाय डॉट आला चुकी होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये होत्याच नव्हता करून टाकणारा चेंडू एक सिंगलची अपेक्षा मात्र नक्की सर्वांनी केली होती ती सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते एस टी रक्षकांनी मात्र आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावरती आपटून घेतलेत हे मी काय केलं क्रिकेट 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 अशाच प्रकारे असत क्रिकेट अशाच प्रकारे होतंय क्रिकेट आणि अशाच प्रकारे झालं देखील पाहिजे क्रिकेट याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या का आतमध्ये काय अटीतटीची लढत आहे काय सामना आहे पैसा वसूल मुकाबला हाय व्होल्टेज ड्रामा अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सन्नाटा सन्नाटा आणि फक्त आणि फक्त सन्नाटा पाहायला मिळतोय बघा ज्याचा आम्ही उल्लेख केला होता या चेंडूवरती एखाद सिंगल आली आणि शेवटच्या बॉल पर्यंत जर का मॅच गेली तर मात्र आम्हा प्रेक्षकांची मन भरून येतील आणि त्याच प्रकारचा आज सामना चालू आहे बघा आज या रात्रीमध्ये गुलाबी थंडीमध्ये अक्षरशः गर्मी आणणारा हा सामना आहे खिशामध्ये जे हात टाकले होते प्रेक्षकांनी ते आता हातात बाहेर आले आहेत हातांची ऊप गालांवरती आले अंगावरती शहारे आलेत हृदयांचे ठोके थांबलेत पायांचा थरका बुडवणारा ऑन द टो सामना येतोय नख जर का उरली असेल हातांची तर ती कुरतडून घ्या कारण की यापेक्षा चांगली संधी तुम्हाला भेटणार नाहीये शेवटचा एक बॉल आणि आवश्यकता असेल ती म्हणजे दोन धावांची पंच पंच रनआउ धावबा झालाय प्लेयर त्या ठिकाणी अर्जुन बेदी ओके ठीक आहे एक धाव घेऊन मात्र नक्कीच अर्जुन बेदी फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये कंपल्सरी चेस मॅच शेवटचा एक चेंडू मित्रांनो दोन धावांची आवश्यकता मॅच आवडल्याच टाळ्या व्हायला काय हरकत आहे यार होऊन जाऊ दे टाळ्या शेवटचा एक बॉल नितीन नितीननी मात्र फटका चांगला सजवला ज्या ठिकाणी एक धाव घेतली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही आणि काय पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये आपण जय मल्हार स्मॅश टीम मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये विजय प्राप्त करते अक्षरच्या मात्र नक्कीच त्या ठिकाणी एका धावेनं मोर्या इलेव्हन मोठे संघाला मात्र या स्पर्धेमधून बाद व्हावं लागेल कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये असं वाटत होते की मोर्या इलेव्हन संघ हा सामना जिंकून टाकतो की काय परंतु काय आपलातून कामगिरी गोलंदाजाची पाहायला मिळालेली मंगेशच्या रूपानं एक चांगलं षटक हाताळत असताना मात्र नक्कीच त्या ठिकाणी त्यानं आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय या तर बघा एक बक्षीस आलेला आहे संदीप दादांकडून आणि हे बक्षीस मात्र मंगेशला जाते तर मंगेश आपण यायचे संदीप दादांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक तुम्हाला भेटणार आहे मंगेश मंगेश यायचे आपण तुमच्यासाठी एक पारितोषिक आलेला आहे तर मी स्वतः संदीप दादांनाच विनंती करेन की आपणच द्यावं तर खूप बरं वाटेल पाहिजे तर आपण मंगेशला इकडेच बोलूया काय सामना झालाय सरकार माने सरकार सरकार हॅपी ओके ना कुणी बी येऊ द्या त्यांना फक्त एकटा मास ज्या माते माने सरकार